नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आपले 10वी किंवा 12वीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे हे बघणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर खालील लाल रंगाचे सबस्क्राइब बटन दाबून आम्हाला सबस्क्राइब करा आणि सोबतचे बेल आयकॉन यावरती क्लिक करा। जर कोणी VLE असेल किंवा झेरॉक्स सेंटर किंवा सायबर कॅफेवाले असतील तर अशा दरकशांसाठी एक विनंती आहे मित्रांनो, आमचे माहिती मराठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल। चला तर 10वी किंवा 12वीची ओरिजिनल मार्कशीट सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बोर्ड मार्कशीट .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर गुगल सर्च करून ओपन करायचे आहे। त्यानंतर काही अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल। यामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला लॉग इन संबंधी पर्याय दिसेल। जर तुमच्याकडे लॉग इन ID पासवर्ड असेल तर तुम्ही सरळ इथून लॉग इन व्हावे, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट न्यू अकाउंट यावरती क्लिक करून तुमचा यूजर ID आणि पासवर्ड बनवावा लागेल। यासाठी तुम्हाला प्रथम एंटर नेम या ठिकाणी तुमचं नाव टाकायचे आहे। त्यानंतर खाली कॅटेगरीमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर SSC किंवा HSC तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे। त्याखाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या ईमेल ID टाकायचा आहे। पासवर्डमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड काही अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जो दिसतोय स्क्रीनवर तसा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आहे। त्यानंतर खाली जो कॅप्चा तुम्हाला दिला आहे तो व्यवस्थित पाहून तुम्हाला या ठिकाणी खाली फिलअप करायचा आहे। त्यानंतर I agree यावरती चेकमार्क करून तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर या निळ्या बटनावर प्रेस करायचे आहे। त्यानंतर तुमचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे याचा ईमेल तुम्हाला त्या नोंदणीकृत जीमेलवरती प्राप्त होईल। तो यूजर ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला अशा प्रकारे हे जे वेबसाईटची लॉग इन आहे ते अशा प्रकारे लॉग इन ओपन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। तेव्हा तुम्हाला 10वी व 12वीचे मार्कशीट व्हेरीफाय करण्याचे दोन पर्याय दिसतील। त्यापैकी जे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। मी या ठिकाणी PCMC माध्यमिक विद्यालय फुगेवाडी तालुका जिल्हा पुणे येथील सूरज पाटील आहे। त्यांनी आम्हाला त्यांची जुनी 10वीची मार्कशीट झेरॉक्स पाठवून त्यांची ऑनलाईन ओरिजिनल बोर्ड मार्कशीट आणि सर्टिफिकेट काढून देण्याचे काम दिले आहे आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी 10वी मार्कशीट हा पर्याय निवडणार आहे। जर का तुम्हाला तुमचे प्राथमिक शाळेची निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आपण त्याला TC ट्रान्सफर सर्टिफिकेट असेही म्हणतो, तर हे प्रमाणपत्र तुम्हाला काढायचे असतील निर्गम किंवा TC तर त्यावरती देखील आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्यांची लिंक या व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे। आवश्यकता भासल्यास ते व्हिडिओ नक्की पहा। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला आमच्या आपले सरकार सेवा केंद्राचे बॅनर दिसत आहे आणि त्यावरती काही सेवा दिसत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर या सेवा प्राप्त करायच्या असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या। या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे, त्यावरती तुम्ही तसा व्हॉट्सअप करा, आम्ही तुमची सेवा या ठिकाणी करून देऊ। मित्रांनो, या ठिकाणी व्हेरीफाय SSC मार्कशीट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्कशीट काढण्यासाठी 10वी पास असल्याचे वर्ष, परीक्षा सत्र, एक्झाम सीट नंबर आणि तुम्हाला मिळालेले एकूण गुण अर्थात मार्क तुम्हाला या ठिकाणी माहीत असणे आवश्यक आहे। तरच तुम्ही तुमचे जे बोर्डाचे मार्कशीट किंवा तुमचे पासिंग सर्टिफिकेट या ठिकाणी ऑनलाईन डाउनलोड करू शकता। तर ही सगळी माहिती तुमच्या मार्कशीटवर उपलब्ध असते किंवा तुम्हाला ही माहिती माहीत असते बऱ्याच लोकांना, तर ती सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरून खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो टाकून तुम्हाला सबमिट या निळ्या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचे जे मार्कशीटचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी शो होतील। यामध्ये कोणत्या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले आणि टोटल तुम्हाला पर्सेंटेज किती आहे, किती मार्कपैकी तुम्हाला किती पडले, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट प्राप्त होईल। यानंतर खाली स्क्रॉल करून तुम्हाला डाउनलोड SSC मार्कशीट आणि डाउनलोड SSC पासिंग सर्टिफिकेट अर्थात सनद हे दोन्ही डाउनलोड करण्याचे सेवा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध दिसतील। प्रथम तुम्हाला या ठिकाणी मी मार्कशीट डाउनलोड करत आहे, त्यानंतर आपण सर्टिफिकेट डाउनलोड करू। या ठिकाणी या दोन्ही सर्टिफिकेटला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे जे सर्टिफिकेट्स आहेत हे PDF तुम्हाला Adobe PDF या सॉफ्टवेअरमधून ओपन करायचे आहे। कारण की मित्रांनो, या सॉफ्टवेअरमधून ओपन केल्यानंतर या सर्टिफिकेटवरती विभागीय सचिवांची डिजिटल स्वाक्षरी असते जी व्हेरीफाय होते। जर तुमच्याकडे हे सॉफ्टवेअर नसेल तर तुम्ही तुमची जी डाउनलोड केलेली प्रिंट आहे ती तुमच्या एखाद्या झेरॉक्स सेंटरवर जाऊन तुम्ही या ठिकाणी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ओपन करून तुम्ही या PDF सॉफ्टवेअरमधूनच याची कलर प्रिंट तुम्हाला A4 साईजच्या फोटो कॉपी पेपरवर द्यायची आहे। फोटो कॉपीवर प्रिंट दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याला लॅमिनेशन करून चांगल्या प्रकारे जतन करून ठेवायचे आहे आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला बऱ्याच शासकीय निमशासकीय कामांसाठी तुम्हाला वापरता येते। कारण की या प्रमाणपत्रावर विभागीय सचिवांची सही आहे, डिजिटल स्वाक्षरी आहे, त्यामुळे हे कायदेशीररित्या वैध आहे, सगळीकडे मान्य आहे।
तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे किंवा आपतेष्टांचे मित्रांचे बोर्ड मार्कशीट सर्टिफिकेट सहज प्रकारे डाउनलोड करू शकता। यासाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जात नाही। तर नक्की तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करा। आपला अनुभव या व्हिडिओ खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेंशन करा। चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर तत्काळ सबस्क्राइब करा। मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद। मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।